आदरणीय पालक आणि माझे प्रिय विद्यार्थी नमस्कार मुलांनो तुमच्या घरात लग्न असेल कोणाचा वाढदिवस असेल काही सण असतील कुठे गावाला जायचे असेल तर आपण काय करतो नवीन नवीन छान छान कपडे घालत असतो नवीन कपडे घालणे कोणाला नाही आवडत आणि हे कपडे कुठून आणतो बरं आपण हो दुकानातून विकत आणतो मग दुकानातून हे कपडे येतात कुठून आणि ह्या कपड्यांनाच आपण वश्र असे म्हणत असतो आणि वश्र ही आपली मानवाची प्राथमिक मूलभूत गरज आहे मग आज आपण ऐच्छिक उपक्रम उत्पादक उपक्रम या अंतर्गत वस्त्र हे क्षेत्र अभ्यासणार आहोत कारण या क्षेत्रांचा उत्पादनाशी देखील जवळचा संबंध आहे मग याविषयी आपण प्राथमिक माहिती घेणार आहोत तर वस्त्र या क्षेत्रांतर्गत आपण सर्वप्रथम वस्त्रनिर्मिती निर्मिती, निर्मिती कशापासून होते याची प्राथमिक माहिती घेणार आहोत त्यानंतर आपण प्राथमिक शिवणकाम प्राथमिक शिवणकामामध्ये आपण प्राथमिक काही गोष्टी शिकणार आहोत काही खेळ खेळणार आहोत त्यानंतर बाहुली काम या अंतर्गत आपण विविध मुखवटे कसे बनवायचे ते शिकणार आहोत आणि त्यानंतर नारळापासून काथ्यापासून तयार होणाऱ्या विविध वस्तू आणि त्या वस्तूंचे उपयोग आपण जाणून घेणार आहोत समजून घेणार आहोत चला तर मग आता आपण क्षेत्र वस्त्र या घटकाच्या अभ्यासाकडे वळूया